आपण आज या ठिकाणी अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे परिणाम त्यामध्ये शेतीचे व्यापारीकरण ब्रिटिश सत्ता भारतात स्थापित झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी भारतातील शेतीमध्ये बदल केले ब्रिटिश येण्यापूर्वी भारतामधील शेती करण्याची पद्धत आणि ब्रिटिश आल्यानंतर शेतीची पद्धत यामध्ये खूप फरक झाला यामध्ये आपण पाहूया इंग्रज पूर्व काळ म्हणजेच ब्रिटिश भारतामध्ये येण्यापूर्वी पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत अन्नधान्य म्हणजेच काय जे लागणारं दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लागणारं जे अन्न धान्य असतं त्याला अन्नधान्य म्हणतात आणि इंग्रजाच्या अगोदर शेतकरी हे फक्त अन्नधान्य पिकवत असत हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी तसेच गावाच्या गरजा भागवण्यासाठी म्हणजे घरच्या वापरासाठी व उरलेलं अन्नधान्य गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे परंतु त्या ठिकाणी ब्रिटिशांची सत्ता आली ब्रिटिशांनी शेतजमिनीचं मोजमाप केलं शेतजमिनीवर सारा वाढवला कर वाढवला आणि नफा मिळवायच्या उद्देशाने ब्रिटिशांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्याची सक्ती केली त्यामध्ये कापूस नीळ तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकारने उत्तेजन दिलं उत्तेजन दिलं म्हणजे हे पिकं शेतामध्ये शेतकऱ्यांनी घ्यावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि मग त्या ठिकाणी काय झालं याचा परिणाम असा झाला की अन्नधान्य पिकविण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांनी अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा त्या ठिकाणी नफा मिळवून देणारी पिके की ज्या पिकामधून जास्तीत जास्त पैसा मिळेल असे पिक त्या ठिकाणी घेण्यावर भर दिला मग हा भर दिला म्हणजेच त्या ठिकाणी या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात म्हणजे शेतीचं व्यापारीकरण का म्हटलं तर शेतीमधून जे जे जास्त पीक जे घे जे पीक आपण घेतो त्या पिकामधून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळेल असे पिकं घ्यायला सुरुवात झाली त्याच प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात आणि हे शेतीचे व्यापारीकरण इंग्रजांच्या काळामध्ये सुरू झाले धन्यवाद